चला तर मुलांनो, आज आपण बनवणार आहोत कागदापासून फूल। तर चला साहित्य बघूया। पहिले हे पाहे रंगीत क्राफ्ट पेपर, पेन्सिल, गमची बॉटल, काड्या आणि पट्टी। या सर्व साहित्यांपासून आज आपण कागदापासून सुंदर असं फूल बनवूया। तर पहिले काय करा, कोणताही एक रंगीत कागद घ्या, त्या कागदाला 2 सेंटीमीटर आडवा असा काप करून त्याची एक पट्टी कापून घ्या। कागद कापत असताना लक्षात ठेवा की पट्टी जी निघणार आहे ती अतिशय समांतर अशी आणि एकसारखी निघेल याची काळजी घ्या। आपण जी पट्टी कापलेली आहे तिला मधोमध घडी करा आणि त्या पट्टीच्या घडी केलेल्या भागाकडे पेन्सिलीने एक छोटसं अंतरावर रेषा ओढून घ्या। जी रेषा आपल्याला जे कातर काम करायचं आहे त्याच्या अंतरासाठी उपयोगात येणार आहे। यानंतर कात्री घ्या। पालकांनी कात्रीचा उपयोग व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजावून द्यावा, जेणेकरून कोणतेही त्यांना प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी। यानंतर आपण जी रेषा घेतलेली कागदावर तिथपर्यंत कागदाला छोटे छोटे काप करून घ्या, जसे मी करत आहे। याप्रमाणे पूर्ण पट्टीला छोटे छोटे असे काप द्या। या प्रकारे आपली पट्टी कापून तयार होऊन जाईल। यानंतर या पट्टीला खाली ठेवा। या पट्टीच्या रेषा मारलेल्या भागावर डिंक, गोंद किंवा फेविकॉल याप्रमाणे काठावर लावून घ्या। त्यानंतर आपण आपल्या घरात अगरबत्तीच्या काड्या असतात किंवा छोट्या छोट्या स्टिक असतील गुल्फीच्या किंवा कांबडीच्या, त्याच्यापैकी कोणतीही एक काडी घ्या आणि त्या काडीला मी करतोय त्याप्रमाणे ह्या कापलेल्या कागदाला गोल असं त्या काडीभोवती गुंडाळत राहा। एक हिरव्या रंगाचा कागद घेऊया, कागदाच्या 4 घड्या करूया, त्याच्यावर सुंदर असं पानाचं चित्र काढूया आणि त्या काढलेल्या चित्राला व्यवस्थित असं कात्रीने कापून घेऊया। आता आपले पानं तयार झालेली आहेत। या पानांवर आपण एक फूल ठेवूया। पहा, आपण विविध रंगी फुलं बनवलेली आहेत, त्याचा वापर करून छान असं हे पहा हिरवी पानं काड्यांना लावलेली छानशी फुलं या प्रकारे जर आपण रोवली तर छानशी अशी आपल्या घरात आपण फुलदाणी तयार करू शकतो। तुम्हाला नक्कीच आवडला असेल की नाही हा व्हिडिओ। तर चला मग या प्रकारे साहित्य जमा करूया आणि शिल्प या प्रकारातील कागदाचे फूल आता आपण बनवूया। चला बरं करूया सर्वांनी तयारी, आणि जेव्हा तुम्ही हे फूल बनवणार ते फूल आपल्या शिक्षकांना नक्की दाखवा। दाखवाल की नाही सर्वजण? तर चला करूया तयारी आणि बनवूया कागदाचे फूल।